सगळ्यात शेवटी आपण राणी सरदेसाईंकडे जायचं. सर ती बाई आहे ना, सगळी प्रॉपर्टी हडपून सुखानं सुटली असं बघा. मला काय वाटतं ती बेसावध आहे ना, तोपर्यंतच आपण तिला पकडूया. विमाने आपण घाई करायची आहे पण अशी नाही. हा उंदरा मांजराचा खेळ आहे, कॅट अँड माऊस चेस. ह्यात कोण कोणावर आधी झडप घालतं हे टायमिंगवर अवलंबून आहे. आता आपण तिथे जायचं तर पूर्ण तयारी करूनच. विमाने त्या लोकांनी पुढचं प्लॅनिंगही केलं असेल आणि आजची रात्र ते निवांत झोपले असतील, पण उद्याचा दिवस आपला आहे. चला निघा आणि त्या सिम कार्ड वाल्याला उचलून घेऊन या. येस सर. हे म्हणे शरद, शरद असं नको करूस प्लीज. शरद मी कोणाला काही नाही सांगणार प्लीज. माझ्या हृदया आवाज बंद पाहिजे. प्लीज नको असं करू. तोंडात आवाज काढायचा नाही. मी कोणाला काही नाही सांगणार रे. कोणाला काही सांगायसाठी तू जिवंत तर राहिली पाहिजेस ना. तसं नको करू. आवाज बंद बंद म्हणजे पण कळलं ना. शाबास, नशीब लवकर कळलं तुला. याच्यात त्याच्यात नाक खुपसायची सवय ना तुझी. बघितलेस ना परिणाम आता काय होतात त्याचे. अगं तिवारीने पण मुद्दाम केलं नव्हतं तरी त्याला आम्हाला मारावंच लागलं. मारलं तिवारीला तर काय करू. सतत आमच्या डोक्यावर टांगती तलवार, इकडे तोंड उघडतो का तिकडे तोंड उघडतो म्हणून. म्हणजे तू आणि मॅडमनी मिळून हे सगळं. आता तुला कळलंय ना. तुला कळलं म्हणजे आता तुला मारून टाकावं लागणार. नाही नाही, मी कुणाला सांगणार नाही. प्लीज 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 मला मारू नको. मला मारू नको. मी कुणाला नाही सांगणार. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा. वेळ येतो आम्ही. आतापर्यंत तुला कधी काय केलं होतं आम्ही. हा नाही ना. अगं तुला मारायचा प्लॅन आमच्या डोक्यात नव्हताच. असं काही नव्हतं. पण आता माझ्या खोलीमध्ये नेमकी कडमडलीस तू. नाही का. आवाज बंद पाहिजे. एकदम बंद आवाज. बंद. मॅडमशी बोलून येतोय. काय मी म्हटलं ना, तुझ्या मॅडमशी बोलून येतो. तुला जिवंत ठेवायचंय की मारायचंय. आणि हो, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण तसा विचार जरी केला ना तरी तो विचारही आम्हाला कळतो. आणि जर का तसा विचार केलास तर दुसऱ्या क्षणात तुला मारून टाकेन. मग जा वरती स्वर्गामध्ये तिवारी बरोबर गप्पा मारत बस. हलायचं पण नाही. फरशिंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं, काय झालं, काय आले. मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.